How many people, ma'am? कितना लोगे मैम? हाँ, हम भी दो गज जना हूँ। मैम पानी सादा और मिनरल? नहीं आये मैं कड़े पानी। रहो दिया। Thank you. Teriyaki paneer, one compo chicken, one penne alfredo, one gochujang Indiana pizza, and a chocolate. Thank you. बच्चा अगर ये उड़ा सगड़ कौनसा टी मागो रहे हैं? माला कई विशेष आवडत नहीं माहिती है ना तूला? माला आवडत ना, ठीक है तूला क्या होते ऑर्डर कर तू? माला कई सूप वगैरह चाले. सूप लेमन कोरिएंडर? हाँ चल. One lemon coriander soup, yeah thanks. नहीं मंजर. एवढं सगळं आपण मागवायचं खायचं नाही म्हणजे सगळंच वाया जाईल ना म्हणून म्हणालो काय यार तू पण मिडल क्लास लोकांसारखा विचार करतो ठीक आहे ना वाया गेलं तर जाऊ दे आणि तसंही तुझं स्टेटस काय तू त्याप्रमाणे विचार कर ना अँड प्लस इट्स युअर बर्थडे यार एन्जॉय कर ना तू आय नो फक्त बर्थडे सा नो नाही नो फोन कॉल आज नो सोसायटी नो ऑफिस नथिंग काहीतरी महत्त्वाचं असेल अर्जंट असेल नाही नाही काय अर्जंट नाही अर्धा तास होऊन गेला पाहून नाही आले मॅम आधा घंटा हो गया कुछ वाटलं नाही की आपने येतील सिटक्यात निघालेच असतील कुछ चाय कॉफी मैम चा एक चा ओके मैम और कुठे अडकलात तुम्ही तुम करून बघू का नाही नको रागावले तर फोन तर करावा लागेलच यांचा फोन तर स्विच ऑफ येऊन राहिला असं कसं बंद करून ठेवलं असेल नाही कदाचित चार्ज करायला विसरले असतील पण आले काऊन नाही अजून राधिका बाई तू अशी उतावीळ होऊ नको त्यांनी मेसेज केलाय ना स्वतःहून मग येतीलच ते थँक्यू Thank you.
जी मैम, अब तो आएगा आपका हस्बैंड? येऊनच राहिले ना मैम, 2-3 घंटा हो गया, आप यहाँ पे ऐसा नहीं बैठ सकते, अपना वेटिंग प्लेस है, आप प्लीज उधर जाके वेटिंग करिए, मैं आपका बिल भेज देता हूँ। एवढा उशीर तर कधीच करत नाही। ठीक आहे, हॉटेलच्या बाहेर जाऊनच वाट पाहते। शॉपिंग आता? अगं मला ऑफिसला जाऊन येऊ दे ना, सगळे वाट बघत असतील। मी ऑफिसमध्ये ऑलरेडी सांगितलं तू येत नाहीयेस, चल ना। अगं काय सारखं काय शॉपिंगला जायचं, चल ना, आमचा बर्थडे आहे ना, त्यासाठी आपण काहीतरी छान असे शर्ट्स घेऊ किंवा परफ्यूम घेऊ, चल ना। बच्चा तुला माहिती आहे ना मला परफ्यूम्स आवडत नाही, आणि बाकी काय आता वॉचेस बिचेस शर्ट्स असं भरपूर आहे ग माझ्याकडे, चल ना प्लीज। बरं मग असं कर, माझ्यासाठी काही नको, तुला काहीतरी आवडलं तर तू घे। ओके मी घेणारच आहे ऑब्विसली, तुझ्या बर्थडेचं रिटर्न गिफ्ट नको का? जे काय घेईन ते तुलाच घालून दाखवणार आहे ना। मग झालं ना, मलाही मिळालं ना गिफ्ट। हा चल ना। अजून कसे आले नाही ते, इथे उभं राहून राहून तर पाय दुखून राहिले माझे, काहून आले नसतील। ऑफिस मध्ये तर अडकले नसतील ना एखाद्या मीटिंग मध्ये। ऑफिसमध्ये फोन करूनच विचारून घेते। हॅलो ALF, हॅलो जेनिका, मी राधिका बोलत राहिले। ओ हाय राधिका मॅम, हाव आर यू मॅम? फाईन। जेनी ते आहेत का? यू मीन गुरु सर? हा। नो मॅम। नाही का, म्हणजे ऑफिस मध्येच नाही आहेत का? नो मॅम। मॅम आज बर्थडे ना सरांचा, सो ही इज ऑन अन ऑफ, शनाया मॅम ने पण ऑफ घेतलाय। बरं, नाही मला वाटलं का कुठल्या तरी मीटिंग मध्ये असतील। नो मॅम, मॅम आज मुद्दामच सरांनी मीटिंग वगैरे ठेवल्या नाहीयेत। एनिवे मॅम, आय होप एव्हरीथिंग इज फाईन, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही काही नाही। बर जेनी ठेवू का फोन? हा येस मॅम, ठीक आहे, थँक्यू। शनिया बरोबरच बाहेर जायचं होतं तर मला कोण मेसेज करून बोलवून घेतलं इथे, का माझ्याशी असा खेळ खेळून राहिले? मग
अच्छा थैंक यू सो मच. यू एक्चुअली मेड माय डे स्पेशल. ओह वेलकम बेबी. आओ. म्हणजे तुम्हाला काही माहितीच नाही असं काऊन वागून राहिले. हे उगीच डोकं आउट करू नकोस. कशाला थांबवलंस मला? काय कामे पटपट बोल. हे बरंय तुमचं, एकीकडे मला मेसेज करता आणि हिच्यासोबत फिरायला जाता. मेसेज नाही तर काय? हिच्यासोबत बाहेर जाणार होता तर मला कशाला तिथे बोलवून ठेवलं? तिथे कुठे? मी तुला कुठेही बोलवलेलं नाहीये. असं काय म्हणून राहिलं तुम्ही? तुम्हीच नाही का मला हॉटेलमध्ये बोलावून ठेवलं? मी आणि तुला हॉटेलमध्ये बोलवेन कशासाठी? शन्या बरोबर आहे म्हणून तुम्ही बोलत नाहीये का काही? ए राधिका, मगापासून फालतू बडबड ऐकतोय तुझी सगळी. आता शेवटचं सांगतो तुला, मी तुला कुठेही बोलवलेलं नव्हतं. ओके नाही कस, मी तुम्हाला मेसेज दाखवते ना. हे पा, हे वेटर माझ्याकडे बघत होते. किती वेळ बसणार मी? दाखवतेस तुम्हाला मेसेज. खूप वेळ झाला म्हणून निघून आले. मेसेज आहे. दाखव. दाखव मेसेज. कुठे बघू? कुठे? तेच दाखवून राहिले. काय झालं? कुठे गेला मेसेज? मी पाठवला होता ना, दाखव ना मग. अहो देवा शपथ सांगते, तुम्ही मेसेज पाठवला होता. राधिका, सकाळपासून भांडणासाठी काही विषय मिळाला नाही म्हणून आता हे उकरून काढलंस. अहो खरंच सांगते ना, खरंच खरंच मेसेज आला होता. बस झाला, खूप ऐकली तुझी पडपड. चल शनाय. नाही म्हणजे मेसेज मला आता सापडून नाही राहिला. राहू द्या. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, चल शनाय. थांबा एक मिनिट. हा घे, हा प्रसाद तुमच्या नावाने देवळात वाटला होता. कॅलरीज. देवाचा प्रसाद वगैरे देऊन ना गॅरीवर काहीच इफेक्ट होणार नाहीये. एनिवे कसं वाटलं तुला स्वतःचा इन्सल्ट झाल्यावर? अच्छा म्हणजे हे मेसेजचं काम तूच केलंस तर? ए नाही हा, डोंट ब्लेम मी फॉर इट. ब्लेम बीम काही नाही, मला खात्री आहे तूच केलंस. लाज नाही वाटत का ग तुला? नाही नाही वाटली लाज मला. माझा व्हॅलेंटाईन्स डे स्पॉइल करताना तुला लाज वाटली होती का? आता कळलं, मी गॅरीला पूर्ण दिवस तुझ्यापासून दूर ठेवलं. तुझा मेंदू कुठ घेते का शन्या? आजचा दिवस संपायला अजून बराच वेळ आहे. मला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आजच द्यायच्या होत्या, त्या मी दिल्या. आणि ते हॉटेल बिटेल मध्ये मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. मला यांना प्रसाद द्यायचा होता तो मी दिला. माझं प्रेम यांच्यापर्यंत पोहोचलं. आता ते कस हे तू नको विचार.
कारण जो माणूस फक्त स्वतःवरती प्रेम करतो ना त्याला हे कधीच कळणार नाही. अथर्व आता बूट घातलेत ना घरभर नाचू नको बर का नाही तर ओरडीन मी तुला. ठीक आहे. हा आवडलं वाटतं खेळा खेळा. आज लवकर आवडलं अथर्वचं. हो ना बाई रेवती, सकाळी सकाळी डब्याची गडबड, अथर्वची आवरावर, मसाल्याचं पॅकिंग या सगळ्यात एकदम गोंधळून जायला होतं मला. अथर्वचं आवरून झालं ना तर निम्मं काम संपल्यासारखं वाटतं बघ. हे बरोबर आहे तुझं, पण मला काय वाटतं आता ना तू अथर्वला स्वतःच स्वतः आवरायला शिकव. हो ना. अगं तुझ्या कामाचा व्याप वाढतोय मग त्या सगळ्याचा त्रास तुलाच होईल की नाही. खरंय. आता नेहा बघ स्वतःच स्वतः सगळं आवरते. पोरी तर हुशारच राहतात ना. राधिका एक सांगू, तुझं हे मसाल्याचं आणि डब्यांचं काम चालू आहे ना ते खरंच खूप छान झालंय. नाहीतर कधी कधी काय होतं माहितीये, ह्या अशा बिझनेसमध्ये ना जुन्या लोकांची मोनोपोली असते, मग नवीन लोकांना ऑर्डर मिळायला खूप त्रास होतो. पण त्या मनाने तू खूप लवकर उभी राहिलीस. कसलं काय गरे होती, अजून तर मला खूप काम करायचं, खूप गोष्टी करायचे. आपलं भाड्याचं घर घेता यावं इतके तर पैसे कमवायला हवेतच ना. पण आत्ता का विचार करतेस तू, इथे राहतेस की? अगं पण रेवती नाना नानींना किती दिवस त्रास द्यायचा. नाही ते आपले म्हणतात प्रेमानं रा रा रा. समीदाला नाही गा आवडत. नाही म्हणजे तिचंही बरोबरच आहे म्हणा, असं किती त्रास द्यायचा. आणि मलाही नाही आवडणार, माझ्यामुळे त्यांच्यात भांडणं झाली. तेही खरंच आहे, पण तरीही तुला सेटल व्हायला वेळ लागेल. हो ते तर आहेच रेवती. कधी कधी मला असं वाटतं का मला माझ्या प्रश्नांची उत्तर मिळतील का नाही. का असं का म्हणतेस रेवती? मला माझ्या अथर्वला कधीच काहीच कमी पडू द्यायचं नाही. त्याला खूप शिकवायचंय, मोठं करायचंय. आणि हा मला नाना नानींसाठी काहीतरी करायचंय. त्यांचं ऋण तर मी आयुष्यभर फेडू शकत नाही, पण त्यांच्यासाठी काहीतरी करायचं. करशील करशील, थोडासा पेशन्स ठेव. तुला माहितीये तुझ्या बाबतीत काय झालं? गुरुनाथने घराबाहेर काढल्यानंतर एका मागोमाग एक संकटच येत राहिली तुझ्या. तुला त्यातून सावरायला वेळच मिळाला नाही. तुझं काम, त्यानंतर दादाच्या घराचा प्रॉब्लेम, त्याच्या मुलाचं आजारपण. पण आता सगळं संपलंय, सगळ्या अडचणींवर तू मार्ग काढलायस. अडचणी माणसाला खूप काही शिकवून जातात. खरं आधी तर वाटलं होतं का मी हे सगळं करू शकेन का नाही, करू शकेन का नाही, पण झालं बाई. दादा तर म्हणतो का तुझ्यामुळे झालं हे सगळं, तू घर सावरलंस. अगं मग खरंच आहे ते. कसलं काय रेवती, आत्ता मला समजून राहिलं का तू कुठल्या दिव्यातन गेलीयस, कुठल्या कुठल्या प्रश्नांना सामोरी गेलीयस. माझ्या बरोबर तर सगळेजण आहे, पण हे जेव्हा तुझ्या बाबतीत घडलं तेव्हा तर तू एकटीच होतीस. कसं निभावलं ग? तेव्हाचा विचारही करवत नाही आता. मी घराबाहेर पडले ना तेव्हा नेहा जेमतेम 2 वर्षांची होती, एकटी होते मी. अगं तुझ्या बरोबर नाना नानी आहेत, सासू सासरे आहेत, तुझा दादा आहे, माझ्या बरोबर कुणीच नव्हतं. परिस्थितीतून मार्ग काढला आणि नेहाला सांभाळलं. पण या सगळ्या परीक्षांनी ना मला बळ दिलं, नवा आत्मविश्वास दिला. बरं, चिटणीसांपेक्षा सुद्धा आता खूप मोठं काम शोधायचंय आपल्याला आणि मी तुला मदत करणार आहे. बर, तसं झालं ना तर एकदम भारीच होऊन जाईल, मग तुझ्यासारखीच मी पण बिझी होईल. चल बाई आता आवरते लवकर, ही भाजी चिरून झाली ना मग आपण पोरांना सोडून येऊया. वरती आलं, भाजी फोडणीला टाकली का झालं, 15 मिनिटात डबे तयार. चालेल.